नमस्कार मित्रांनो मी सैफन नादाब माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा युनिट दोनमधील तिसरी पोयम इत्ता दहावीची द ट्विन्स ही पोयम पाहणार आहोत तत्पूर्वी या पोयमवरचा जो वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इट इज ऑन पेज नंबर फिफ्टी सेवन द ट्विन्स वॉर्मिंग अप सुरुवातीला चिडचिट ॲक्टिव्हिटीमध्ये पहिला प्रश्न टू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम आर कॉल्ड अ ट्विन्स गेस अँड अ शेअर हू आर फेन टू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम इज कॉल्ड अ ट्विन्स इन द सेम वे देर आर गिव्हन थ्री वर्ड्स ट्रीपलेट्स ट्रिप्लेट्स याचा अर्थ पुढं इंग्लिशमध्ये दिलेला आहे थ्री बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम आर कॉल्ड अ ट्रीप्लेट्स जेव्हा तीन मुलं एकाच वेळी जन्मतात त्याला ट्रीप्लेट्स असा शब्द आहे त्यानंतर क्वाड्रा प्लेट्स फोर बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम आर कॉल्ड अ प्लेट्स चार मुलं एकत्र जन्मतात एकावेळी इट इज अ क्वाड्राप्लेट्स प्लेट्स थर्ड क्विंटू प्लेट्स फायू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम आर कॉल्ड क्विंटू प्लेट्स जेव्हा पाच मुलं एकत्र जन्म घेतात तेव्हा त्याला क्विन प्लेट्स हा शब्द आहे त्यानंतर यातला दुसरा प्रश्न इमॅजिन दॅट यू हॅड एन आयडेंटिकल ट्विन तुम्हाला एक जुळा भाऊ किंवा बहीण आहे अशी कल्पना करा इमॅजिन अँड शेअर युअर शेअर विथ युअर क्लासमेट्स आणि तुम्ही तुमचा अनुभव तुमच्या क्लासमेट्सना सांगा तुम्ही काय गंमत केली असती वॉट प्रँक्स यू टू वूड प्ले ऑन युअर फ्रेंड्स एल्डर्स इन द फॅमिली अँड इवन इन स्कूल जर तुम्हाला एखादा जुळा भाऊ किंवा बहीण असती तर तुम्ही शाळेमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुम्ही मित्रांची कशी गंमत केली असती याचं उत्तर ह्या लाईनच्या खाली देण्यात आलेलं आहे फ्रेंड्स मित्रांसमोर काय केलं असतं वुई वूड चीट दे देन बाय एक्सचेंजिंग आवर सेल्स बाय टेलिंग आय एम नॉट हू वॉन्ट्स टू यू तुम्ही मित्रांना फसवलं असतं आणि गंमत केली असती फॅमिलीमध्ये कसं फसवलं असतं वुई वूड क्रिएट केवॉस बाय एक्सचेंजिंग आवर पोजिशन सेईंग आदर्स नेम फॉर अवर मिस्टेक्स स्कूल्स शाळेमध्ये कशी गंमत केली असती व्हेन वन ऑपर्स वॉज कॉट वॉइल प्लेईंग अमेशचेब वी वूड ब्लेम ईच अदर पुढचा प्रश्न बघूया या ठिकाणी स्टडी द फॉलोईंग पेअर्स ऑफ ग्रुप्स ग्रुप्स ऑफ वर्ड्स कप अँड सॉसर निडल अँड थ्रेड बर्ड्स अँड बीस टेक अ रिस्क सिप टी कॉफी हाईड अँड सीक ॲटसेट्रा या ठिकाणी ग्रुप्स ऑफ वर्ड्स किंवा फ्रेजेस ज्याला म्हणता येईल हा दिलेला आहे याचा अभ्यास करा असं सांगितलेलं आहे हे आपल्या माहितीसाठी आहे त्यानंतर दुसरा आकडा पुढचा बघूया दीज आर सेट्स ऑफ वर्ड्स दॅट मोर दॅन ऑफन गो टुगेदर अँड ऑकर टुगेदर वी कॉल सच अ कलोकेशन्स अशा शब्दांना कलोकेशन्स याचा अर्थ विशिष्ट क्रमाने मांडलेला समुच्चय किंवा शब्दांचा समूह या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत आणि हे शब्द पुढं आपल्याला मांडायचे आहेत कलोकेशनची हे उदाहरणं आहेत खाली दिलेले ॲबस्लुटली नेसेसरी या ठिकाणी जो सेट ऑफ वर्ड्स दिलेला आहे एपासून ते जेपर्यंत हे शब्द आपण या ठिकाणी खाली दिलेले आहेत ॲब्सल्युटली नेसेसरी कॅनॉट अफोर्ड फॉर्मल क्लोथ जॉब इंटरव्ह्यू पास टाईम ॲक्सेप्ट डिफिट अर्ली मॉर्निंग कॅच a cold लीडिंग रोल जॉईंट ओनर्स तर अशा पद्धतीनं आपण हे कोलोकेशन्सचे हे उदाहरणं म्हणून या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर तिसरा प्रश्न एक्झॅगरेशन ऑर ओव्हर स्टेटमेंट ऑफ ऑन कॉज कॉजेस ह्युमर अतिशयोक्तीपूर्ण विधानांनी विनोदाची निर्मिती होते त्याचं उदाहरण दिलेलं आहे सी इज थिन ॲज अ पिन ही इज अ पी साई ही हॅज अ पी साईजड अ ब्रेन माय शूज आर किलिंग मी दिज आर दी एक्झाम्पल्स ऑफ एक्झॅगरेशन ही अतिशयोक्ती असणारी ही उदाहरणं आहेत याचा अर्थच अतिशयोक्तीपूर्ण आहे विच सच एक्झॅगरेशन लाईन्स ऑकर इन पोएट्री जेव्हा अशी अतिशयोक्तीपूर्ण विधानक जेव्हा कवितेमध्ये येतात दे आर एक्झॅाम्पल्स ऑफ फिगर ऑफ स्पीच हायपर बोली ही अशी अतिशक्तीपूर्ण जी उदाहरणं असतात ती हायपर बोली या फिगर ऑफ स्पीचची उदाहरणं असतात हायपर बोली याचा अर्थ अतिशक्ती अलंकार कवितेमध्ये अशा प्रकारचा अलंकार असतो आणि या पोहेमध्ये याची उदाहरणं आहेत हायपर बोलीची उदाहरणं आपल्या ट्विन्स या पोहेमध्ये आहेत कंप्लीट द फॉलोईंग एक्झाम्पल्स ऑफ हायपर बोली युजिंग वर्ड्स फ्रॉम ब्रॅकेट्स बिलो खाली ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले आहेत हे शब्द वापरून आपल्याला ही उदाहरणं किंवा ही विधानं पूर्ण करायची आहेत तर या ठिकाणी जे बो शब्द आहेत ब्रॅकेटमध्ये दिलेले हे शब्द आपण प्रत्येक विधानामध्ये अशा पद्धतीनं योग्य शब्द वापरलेला आहे आपण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले आभार तुम्हाला पुन्हा एकदा विनंती कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद